दर्शन करणार आहेत सुवर्तीचे संपादक फादर अनिल परेरा. मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करत आहे आणि परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्यावरती आणि तुमच्यावरती यावा की ज्याद्वारे या रिट्रीटद्वारे आपल्याला अधिक परमेश्वराच्या कृपेचा अनुभव येईल. आता सर्व सूत्र मी फादर अनिल परेरा यांच्या हाती सोपवित करतो आणि फादरांचं या ठिकाणी स्वागत करतो. ख्रिस्तठाई प्रिय बंधुभगिनींनो, दरवर्षी आपणा सर्वांना ख्रिस्तसभा उपवास काळ देते. उपवास काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. माझ्या अंतकरणाचं परिवर्तन होण्यासाठी परमेश्वर मला बोलावत आहे. मला आठवण करून दिली जाते माझ्या जीवनाच्या अस्तित्वाची. प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलं, प्रभू येशू ख्रिस्त माझ्यासाठी मरण का पावला, त्याने इतका प्रचंड दुःखभोग का सहन केला, क्रुसावरील यातनामय मरण त्याने का स्वीकारलं, ह्या गोष्टींकडे माझं लक्ष वेधिलं जातं आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या अधिक जवळ येण्याचा प्रयत्न करतो. आणि हे सर्व करीत असताना काही गोष्टींकडे मला लक्ष द्यायला सांगण्यात येतं किंवा काही गोष्टींकडे मी स्वतः लक्ष पुरविण्याचा प्रयत्न करीत असतो. म्हणून उपवासकालीन तपसाधना करताना मी फादरांबरोबर डिस्कस करून तीन विषय निवडलेले आहेत. आजचा विषय आहे क्षमा, उद्याचा विषय असेल पाप आणि नंतरचा विषय असेल कुमसार साक्रामेंत. अशा तीन विषयावर इथे आपणासाठी प्रबोधन करण्यात येईल. यामधून आपणास जास्तीत जास्त आपण शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे की मला परमेश्वर कोठे बोलावत आहे, माझं जीवन कसं असलं पाहिजे, परमेश्वर मला काय सांगत आहे. या क्षणाला किंवा जेव्हा मी या चर्चमध्ये प्रवेश करतो त्यावेळेला परमेश्वर माझं लक्ष कुठे वेधतो, या गोष्टी आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत. आज या क्षमा ह्या विषयावर प्रबोधन करीत असताना किंवा आपण सर्वजण मिळून मनन चिंतन करीत असताना क्षमा म्हणजे काय, वेगळ्या दृष्टिकोनातून मी आपणास सांगू इच्छितो. क्षमा म्हणजे माझे आरोग्य आहे, मला क्षमा हवी आहे आणि मला क्षमा हवी आहे म्हणून मी इतरांना क्षमा केली पाहिजे. क्षमा म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला क्षमा करणं, दुसऱ्या व्यक्तीने माझ्याविरुद्ध जे काही केलं असेल, कोणता अपराध केला असेल, मला दुखवलं असेल, माझा अपमान केला असेल, मला अपशब्द बोलले असतील, तर त्या व्यक्तीला मी मनापासून क्षमा केली पाहिजे. आता आपल्यामध्ये इथे जे व्यक्ती सर्व जे बसलेले आहेत त्यांच्यामध्ये अशी कोण व्यक्ती आहे का की ज्या व्यक्तीच्या विरुद्ध कोणी काही केलं नाही, किंवा कोणत्या माणसाने त्याच्या अंतकरणामध्ये कुणाविरुद्ध राग धरून ठेवलेला नाही, मी कुणाबरोबर अबोला धरून ठेवलेला आहे का, कुणाबरोबर मी बोलत नाही, कोणत्या व्यक्तीने माझा अपमान केला आहे, मला दुखवला आहे, त्या व्यक्तीचा मला राग येतो, अशा गोष्टी आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये घडतात आणि त्या घडत राहणार, त्याला कोण अपवाद नाही. परंतु परमेश्वर मला कुठे नेत आहे, परमेश्वर मला काय सांगत आहे, परमेश्वर मला क्षमा करण्यासाठी बोलावत आहे, मी क्षमा केली पाहिजे. आता मी कुणाविरुद्ध पाप केलाय मला ठाऊक आहे, कुणी माझ्याविरुद्ध पाप केलाय मला ठाऊक आहे, काही वेळेला माझी चुकी नसेल, दुसऱ्या व्यक्तीने माझा अपमान केलाय, माझं मी निर्दोष असताना मी कोणती चूक केली नाही, मी कोणतं पाप केलं नाही, कोणता अपराध केला नाही आणि दुसऱ्या व्यक्तीने माझी बदनामी केली आहे, मला ठाऊक आहे काय ते, माझं जीवन कसं आहे, माझे वैरी कोण आहेत, सगळं मला ठाऊक आहे. आणि या वैऱ्यांना क्षमा करण्यासाठी परमेश्वर बोलावत आहे. उपवास काळाचा खरा अर्थ हा आहे. माझ्या परिवर्तनाला सुरुवात कुठून होते, जेव्हा मी दुसऱ्या व्यक्तीला क्षमा करतो तेव्हा. मनापासून क्षमा केली पाहिजे जसं परमेश्वर मला सांगतो, पण माझ्याने ते होत नाही कारण माझ्या अंतकरणाची तशी तयारी झालेली नसते. आय बिकम स्टबन, मी अंतकरणापासून कठीण बनलेला असतो आणि मला ती गोष्ट करायची नाही असं मी अगोदरच ठरवलेलं असतं. म्हणून पवित्र आत्म्यामध्ये कार्य करू शकत नाही. परमेश्वराची कृपा जी मला देण्यात आली ती मला प्राप्त होत नाही कारण मी परमेश्वर जे सांगतो त्याच्या विरुद्ध काहीतरी ठरवून ठेवलेलं आहे अंतकरणामध्ये.
आणि जेव्हा मी अशा प्रकारचा विचार करतो ना की मी क्षमा करणार नाही, त्यावेळेला परमेश्वर मला देखील क्षमा करणार नाही. कंडिशन आहे की नाही परमेश्वराने टाकलेली? तुम्ही मत्तयकृत शुभवर्तमान 18 अध्याय वाचला, त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगतो, उदाहरण देऊन, जर का तुम्ही तुमच्या वैराला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिता तुम्हाला देखील क्षमा करणार नाही. आमच्या स्वर्गीय बापाई आपण प्रार्थना म्हणतो, त्या प्रार्थनेमध्ये आपण काय सांगतो? स्वतःच परमेश्वराला सांगतो, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. जशी आम्ही करतो, मी करतो का? मी स्वतः परमेश्वराला सांगतो. दररोजची माझी ती प्रार्थना असते, प्रत्येक आमचे बापा ह्या प्रार्थनेमध्ये मी परमेश्वराला सांगतो. पण मी ठरवलेलं काय? एका बाजूला मी क्षमा करणार नाही. प्रिय बंधू भगिनींना, फार गुंतागुंतीचा विषय आहे, डिफिकल्ट विषय आहे. दुसऱ्या व्यक्तीला आणि ज्या व्यक्तीने मला दुखवलं आहे, जी व्यक्ती मला आवडत नाही, ज्या व्यक्तीविषयी माझ्या मनामध्ये राग आहे, त्या व्यक्तीला मनापासून क्षमा करणं शक्य नाही. माझ्या मानवी स्वभावामध्ये ते कुठे बसत नाही, शक्य होणार नाही, माझ्या स्वतःने ते शक्य होणार नाही. त्यासाठी मला परमेश्वराच्या विपुल आशीर्वादाची गरज भासते. परमेश्वर आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. त्याने क्षमा नाही का केली? प्रभू येशू ख्रिस्ताने क्षमा केली की नाही? क्रूसावर मरत असताना त्याने, निर्दोष आहे. तुम्ही जर आता आपण या सगळ्या गोष्टीवर मनन चिंतन करत आहोत ना, प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर, आणि प्रभू येशू ख्रिस्त आगाऊ आपल्या शिष्यांना सांगतो की मला असं असं ते करणार आहेत, आणि कशासाठी ते केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला का मारलं, शास्त्री आणि परुषी रोमन अधिकाऱ्यांनी का मारलं, जलसी, त्याला संपवायचं, त्याचं नामनिशाण मिटून टाकायचं, त्याच्याविषयी असलेली जलसी, तो फेमस होत आहे, आमचं काही तिथे पुढे कुणा चालत नाही, म्हणून त्याला मारायचं, त्याला संपवायचं, खोटे नाटे त्याच्यावर आरोप केले. हे सगळं होणार होतं, हे परमेश्वराने स्वतः सांगितलेलं. कारण ही परमेश्वराची इच्छा होती की त्याद्वारे आपल्या सर्वांचं तारण वाढ, क्रूसाद्वारे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने सर्व सहन केलं, त्याच्यावर खोटे नाटे आरोप केले, सैनिक त्याच्या तोंडावर थुंकले, त्याला चपरा काय मारला, त्याच्या डोक्यावर काट्यांचं मुकुट टाकला, या सगळ्या गोष्टीवर, या मोठ्या दुःख भोगावर आपण मनन चिंतन करतो, प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्यासाठी काय केलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना तो निर्दोष होता. आता पिलाताने प्रयत्न केले नाहीत त्याला सोडवायला? किती वेळा त्याने प्रयत्न केले? तुम्ही योहानाच्या शुभवर्तमानात जेव्हा ही घटना वाचतात प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाविषयी, तेव्हा तो त्याला सोडवण्याची खटपट करतच राहिला. परंतु यहुदी लोकांच्या दबावापुढे त्याचं काही चाललं नाही, आणि शेवटी त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला क्रूसी खेळण्याचा आदेश दिला. ते संत पिलाताने नाही केलं, ते झालं परमेश्वराची इच्छा होती म्हणून. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो, मी स्वतःला अर्पण करतो, जगाच्या तारणासाठी माझं अर्पण आहे, हे क्रूसावरील बलिदान आपल्या सर्वांच्या तारणासाठी आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांसमोर एक धडा घालून देतो, एक उत्तम उदाहरण घालून देतो. त्याने क्रूसावर मरत असताना आपल्या वैरांना क्षमा केली. ज्यांनी निर्दयीपणे त्याला ठार मारलं, त्या वैरांना मरताना क्षमा केली. हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करत आहेत ते त्यांना समजत नाही. माझ्या जीवनात देखील अशा गोष्टी घडतात. काही व्यक्तींनी माझ्या विरुद्ध काय केलं आहे, त्याने काय केलं आहे त्याला माहिती नाही, किंवा कुणाला काही कळत नाही, कधी मला कळत नाही. मग परमेश्वरानं तेच सांगितलं आहे ना, ताई काय करत आहेत ते त्यांना कळत नाही, त्यांना क्षमा कर. आणि मला क्षमा करण्यासाठी परमेश्वराने पाचारण केलेलं आहे. मी जेव्हा क्षमा करत नाही तेव्हा काय होतं, माझ्या स्वतःचं नुकसान होतं. आय एम अ लूजर. मी दुसऱ्या व्यक्तीला मनापासून जेव्हा क्षमा करत नाही ना, तेव्हा नुकसान माझं आहे, दुसऱ्या व्यक्तीचं नाही. अंतकरणामध्ये मी राग दडवून ठेवलेला आहे, आणि त्यामुळे मी इतर व्यक्तीला क्षमा करू शकत नाही. दुसरी व्यक्ती आनंदात असेल, सुखरूप असेल, शांतीमध्ये असेल, मजेमध्ये असेल, पण मी आतमधून सडलो आहे. आतमधून माझ्या रागाने माझ्या तब्येतीवर परिणाम घडवून आणलेला आहे. नुकसान माझं स्वतःचं आहे, पण मी जेव्हा मनापासून क्षमा करतो तेव्हा माझं अंतःकरण मोकळं होत असतं. मी तुम्हाला सांगितलं मध्येच, इतरांना क्षमा करणार, आपल्या वैरांना क्षमा करणं साधी सोपी गोष्ट नाही, आणि माझ्या मानवी स्वभावातून ते मी करूच शकत नाही. मला देवाच्या आशीर्वादाची गरज लागते. आणि जेव्हा मी इच्छा वर्तवितो, जेव्हा मी तयार होतो क्षमा करण्यासाठी, तेव्हा परमेश्वर त्याचे विपुल आशीर्वाद मला देत असतो. त्यासाठी माझ्या अंतःकरणाची तयारी पाहिजे. परमेश्वर मला सांगतो क्षमा कर, आणि मी काय सांगतो, माझ्या अंतःकरणामध्ये माझ्या मनामध्ये त्याचं वाईट झालं पाहिजे.
त्याने माझ्यासाठी असं केलं आहे, तिने माझ्यासाठी असं केलं आहे, तिला शाप लागले पाहिजेत, त्याला शाप लागले पाहिजेत, ह्या गोष्टी माझ्या अंतःकरणातून घडून येतात किंवा माझ्या मनातून बाहेर पडत असतात आणि माझी विचारसरणी तशा प्रकारची बनते. कोणी माझ्या देखील माझ्याविषयी देखील तसा विचार करीत असेल आणि परमेश्वर मला सांगतो क्षमा कर, कारण तुला क्षमेची गरज आहे. आणि प्रत्येकाने हा विचार करायचा आहे. उपवास काळामध्ये परमेश्वरासमोर येत असताना, परमेश्वराच्या जवळ येत असताना मला क्षमेची गरज आहे का? मी परमेश्वराकडे क्षमा मागतो का? आणि मी जर परमेश्वराला सांगत असेल मला क्षमा कर, तर मग मी इतरांना क्षमा केली पाहिजे असं परमेश्वर सांगतो, तरच तुला क्षमा होईल. ही गोष्ट जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि जी गोष्ट अतिशय डिफिकल्ट आहे त्यावर मी विजय कसा मिळविला पाहिजे ही गोष्ट प्रत्येक माणसाने विचारात घेतली पाहिजे, त्याच्यावर मनन चिंतन केलं पाहिजे. आता प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून मी तुम्हाला सांगतो, एखाद्या व्यक्तीने माझ्याविरुद्ध गुन्हा केला आहे, एखाद्या व्यक्तीने माझा अपमान केला आहे, माझ्याविषयी खोटं नाटक दुसऱ्यांना सांगितलं आहे, माझ्या नावाची बदनामी केली आहे, माझं भांडण झालं आहे, कोणत्या गोष्टीवरून शेजाऱ्याबरोबर घरातील माणसांबरोबर मी अबोला धरला आहे, मी बोलत नाही कोणत्या व्यक्तीशी, एखाद्या व्यक्तीबद्दल माझ्या मनामध्ये राग आहे आणि मी तो राग धरून ठेवला आहे, काही वेळेला वर्षानुवर्षे राग धरून ठेवला आहे आणि त्या व्यक्तीला क्षमा केली नाही. मी जेव्हा मिसाला येतो, प्रार्थनेसाठी येतो, तेव्हा मला त्याची आठवण होते, परंतु मी क्षमा करायला अजून तयार नाही, माझं अंतःकरण तयार नाही, माझं अंतःकरण सांगत नाही मला की क्षमा कर. आणि जरी मला वाटत असलं तरी ते वरवरून असतं, ते अंतःकरणापासून येत नाही. मग मी काय करायला पाहिजे? विचार करा, परमेश्वराला सांगा, परमेश्वरासमोर अंतःकरण उघडं करा. परमेश्वर पवित्र आत्मा तुम्हाला स्पर्श करेल, सांगेल तुम्ही काय करायला पाहिजे. आणि मी जेव्हा अंतःकरणामध्ये राग धरून ठेवतो ना, तुम्हाला मी सांगितलं, बरीच उदाहरणं देऊ शकतो की जेव्हा मी अंतःकरणामध्ये राग धरून ठेवतो कुणाविषयी आणि ते अंतःकरण माझं मोकळं होत नाही, माझ्या अंतःकरणातून तो राग जात नाही, दुःख आणि आजार मला जडतात, नुकसान माझं होतं, दुसऱ्या व्यक्तीचं नाही होत, परंतु जेव्हा मी अंतःकरण उघडतो, ते अंतःकरण मोकळं होतं, त्यावेळेला जीवनाचा आनंद मला प्राप्त होतो. आणि हा अनुभव अगदी थोड्या लोकांना येतो. एक उत्तम उदाहरण आहे. एका समाजामध्ये एका घरामध्ये 3 मुली होत्या आणि आई वडील सामान्य जीवन म्हणजे साधी नोकरी करून जीवन जगत होते. त्यांच्या दोघांच्या नोकरीवर पगारावर त्यांचा उदरनिर्वाह चालत असे आणि या 3 मुलींचे आता लग्न करायचे ती चिंता आई वडिलांना होती. आता त्यांनी सुरुवात केली, आई वडिलांनी सुरुवात केली की आपल्या पहिल्या मुलीचं लग्न झालं पाहिजे. त्यांनी पहिल्या मुलीचं लग्न केलं आणि पहिल्या मुलीचं लग्न झाल्यानंतर आता दुसऱ्या मुलीचं लग्न करायचं आहे. दुसऱ्या मुलीला मुलीच्या लग्नाला त्यांनी सुरुवात केली आणि दुसऱ्या मुलीच्या लग्नाला त्यांनी जे त्यांच्याकडे जे काय होतं ते त्यांनी संपवलं आणि दुसऱ्या मुलीचं लग्न केलं. आता तिसऱ्या मुलीचं लग्न करणारे बाय द टाइम ते रिटायर झालेले आहेत. आता त्यांच्याकडे आता जास्त काही राहिलेलं नाही. आता तिसऱ्या मुलीच्या लग्नाला तिला आपण जे आपल्या समाजामध्ये किंवा इतर समाजामध्ये देखील मुलीचं लग्न होतं तेव्हा तिला देतात काहीतरी, देतात दागदागिने, पैसा किंवा थोडंफार काहीतरी आपण तिला देतो, ते देण्यासाठी आईवडिलांकडे काही राहिलं नव्हतं. मग आता काय करायचं? त्यांनी मुलीची समजूत घातली की आम्ही तुला असं जास्त काही देऊ शकत नाही, थोड्याफार प्रमाणात काय होईल ते आपण करून तुझं लग्न करून घेऊ. तर ती तयार नव्हती ना, त्या दोघींना जे लिहिलं आहे ते मला पण मिळालं पाहिजे आणि मला त्यांच्यापेक्षा जास्त मिळालं पाहिजे, कारण मी लहान आहे सगळ्यात घरात. आणि तिचा जो होणारा नवरा होता तो तिला समजावून सांगतो, अरे ते गरीब आहेत, त्यांच्याकडे आता काही नाही, आपल्याकडे सगळं आहे, तुला कशाला पाहिजे, आपण सगळं करू, तरी पण ते ऐकायला तयार नाही ना. मला जे त्यांना मिळालं आहे ते मला देखील मिळालं पाहिजे, अशा या मुलीने हट्ट धरला. आणि शेवटी काय झालं, आई वडिलांकडे काय नव्हतं, जेवढं होतं तेवढ्यामध्ये त्यांनी त्या मुलीचं लग्न केलं. परंतु या मुलीने त्यांच्या विरुद्ध डोक्यामध्ये राग धरून ठेवला, आपल्या आई वडिलांविरुद्ध आणि आपल्या दोन्ही बहिणीविरुद्ध मनामध्ये इतका राग धरला की तिने अबोला धरला. ती त्यांच्याबरोबर बोलायची बंद ती झालीच, पण ती कधी आपल्या आईवडिलांजवळ आली नाही. वर्षे भरली तरी आईवडिलांचं मी मुख पाहणार नाही, त्यांनी माझ्यावर अन्याय केला आहे. तिला किती समजावण्यात आलं, पण तिने तसं स्वतःला बदलण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. असा माणसाचा हट्टी स्वभाव असू शकतो आणि तो हट्टीपणा माझ्या दुःखाचं कारण बनू शकतं, त्या हट्टीपणामुळे मी आजाराला बळी पडू शकतो. या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. त्या उदाहरणातून मला तुम्हाला काय सांगायचं आहे, ती मुलगी आजारी पडली काही वर्षानंतर, तिला डॉक्टरकडे नेण्यात आलं, तिचे उपचार चालू झाले
आणि तिच्यात बदल घडून येत नाही, तिला काय बरं वाटत नाही, आधारातून तिची मुक्तता होत नाही, म्हणजे सगळा मानसिक आजार. दुसरा कोणता आजार नाही, मानसिक आजार. आजाराने, मानसिक आजाराने त्रस्त, कारण तिने आई वडिलांविरुद्ध एवढा राग मनामध्ये धरून ठेवला होता की माझ्या आई वडिलांना मी क्षमा करणारच नाही. बिचाऱ्याने सगळं केलं तरी पण आई वडिलांना क्षमा करणार नाही, ह्या रागामुळे ती मानसिक आजाराने त्रस्त झाली. जेव्हा तिला सायकियाट्रिस्टकडे नेण्यात आलं, म्हणजे मानसशास्त्रज्ञ त्यांच्याकडे नेण्यात आलं, त्यावेळेला त्या डॉक्टरने सांगितलं, जेव्हा त्याने ती स्टडी केली केस, तेव्हा त्याने सांगितलं की तुला तुझ्या आई वडिलांना क्षमा करावी लागेल. पण ती सध्या मी क्षमा करणार नाही, एवढ्या लोकांनी सांगून तिला बायबलमध्ये वचनं दाखवण्यात आली, परमेश्वर काय सांगतो, परमेश्वर कशाला क्षमा करायला सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी तिला सांगण्यात आल्या, पण तिने शेवटपर्यंत क्षमा केली नाही आणि तशीच ती मरून गेली. म्हणजे माणूस मरणाच्या खाटेवर असताना देखील क्षमा करायचे, एवढा हट्ट. आणि हट्ट कशामुळे, कोणता अन्याय झाला तुझ्यावर, एवढंच झालं की फक्त ते तुझ्या दोन्ही ज्या बहिणी होत्या मोठ्या, त्यांना तुझ्यापेक्षा काहीतरी थोडं जास्त देण्यात आलं, पण तुझ्या बहिणीच आहेत की नाही. ही समाजातील जिवंत उदाहरणं आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो की आपलं जीवन कसं असलं पाहिजे आणि आपण जे आपल्याकडे आहे ना त्यामध्ये आनंदी असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जेव्हा आपण अशा प्रकारे वागतो ना, ॲडजस्टमेंट करतो जे आहे त्याच्यामध्ये, कुणावर अन्याय करत नाही, अबोला धरत नाही, कुणाला दोष देत नाही, जीवनाबद्दल देवाला किंवा इतर माणसांना दोष देत नाही, तेव्हा परमेश्वर त्याचे विशेष आशीर्वाद आपण सर्वांना देत असतो. आणि ते आपण करायला पाहिजे. आता हे उदाहरण सांगून मी फक्त एक उदाहरण, त्या मुलीने क्षमा केली नाही म्हणून तिचं वाईट झालं, ती मरण पावली, हे मला इथे सांगायचं नाही. सांगायचं तात्पर्य काय, की मी माझ्या व्यक्ती, जी व्यक्ती माझ्या समोरची, जिने मला दुःख दिलं आहे, त्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजे. बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आता इथे बायबलमध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला संत पीटर येऊन काय सांगतो, संत पीटर सांगतो मी माझ्या भावाने माझ्याविरुद्ध गुन्हा केला तर त्याला किती वेळा क्षमा करावी, सात वेळा काय. आता हे आपण समजलं आहे का, आपण कधी याच्यावर मनन चिंतन केलं आहे का, संत पीटर असं का सांगतो, सात वेळा काय, तो असं का नाही सांगत दहा वेळा, तो असं काय सांगत पंधरा वेळा, तो असं काय सांगत तीन वेळा, सात वेळा काय, सात नंबर कशासाठी आहे, आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला असं का सांगतो किती वेळा क्षमा करा. तर जुन्या करारामध्ये तुम्हाला माहिती आहे रूल काय आहे, तोरामध्ये रूल कोणता देण्यात आहे, दाताबद्दल दात आणि डोळ्याबद्दल डोळा, हा जुन्या करारातील नियम होता. पण प्रभू येशू ख्रिस्त मत्तयकृत शुभ वर्तमान 5 काय सांगतो, असं सांगण्यात आलं होतं दाताबद्दल दात डोळ्याबद्दल डोळा, पण मी तुम्हाला सांगतो आता प्रभू येशू ख्रिस्ताने जो जुन्या करारात नियम दिलेला आहे त्या नियमामध्ये एक फार मोठी भर घातली आणि त्या नियमाला वेगळं वळण लावून दिलं, असं सांगण्यात आलं होतं ना. पण मी तुम्हाला सांगतो तुमच्या वैऱ्यावर प्रीती करा, म्हणजे इथे प्रभू येशू ख्रिस्ताला काय सांगत, अरे जुन्या करारात तसे लोक जीवन जगले, त्याने माझा दात पाडला मी त्याचा दात पाडला हा नियम आहे, त्याने माझा डोळा फोडला मी त्याचा डोळा फोडला. तुम्ही जर जुना इतिहास बघितला, आणि आज देखील ते चालू आहे, आज देखील चालू आहे, आपल्यामध्ये देखील चालू आहे, छोट्या प्रमाणात आपण तसं आपण करतो, त्याने असं केलं आहे ना तू त्याचं तसं कर. एक दिवस एका मुलाच्या थोबाडीमध्ये एका मुलाने मारली तर त्याचा बाप त्याला काय सांगतो, तू पण जाऊन त्याच्या थोबाडीमध्ये मार, आणि त्याने जाऊन तसं केलं आणि मग दोन कुटुंबामध्ये भांडणं झुंपली. इथे काय परमेश्वरन तसं करायला सांगितलं आहे का, मुलांना तसं शिकवायला सांगितलं आहे का. आई वडिलांचं कर्तव्य काय असतं, चुका कोणाकडून नाही होत. जर का त्या मुलाने त्या तुझ्या मुलाच्या थोबाडीमध्ये मारले, कशाला मारला आहे, चल आपण जाऊन त्यांच्याबरोबर त्याच्या आई बोलाबरोबर बोलू, भांडणं करू नका. भांडणामधून कोणतीही गोष्ट संपन्न होत नाही, भांडणामधून कोणतीही गोष्ट सुटत नाही, उलट भांडणामुळे ताणतणते वाढतात आणि संबंध बिघडतात आणि बिकोपाला जातात आणि मग वर्षानुवर्ष ते संबंध बिघडलेले असतात. पण का जर तिथे सूज्ञपणाचा निर्णय घेतला, आपला मुलगा कुठे चुकला आहे त्याला दाखवण्याचा प्रयत्न केला, तर तिथून फार गोष्टी चांगल्या घडू शकतात. जर का मी त्या बापाने जाऊन त्या बापाला किंवा त्या आईवडिलांना सांगितलं असतं तुझ्या मुलाने याच्या थोबाडीत मारला, तर त्याच्या आईवडिलांनी त्याला शिक्षा केली असती का मारला. पण इथे काय झालं, मी त्याला सांगितलं तू पण जाऊन त्याच्या थोबाडीमध्ये मार,
म्हणजे भांडणाला तोंड फोडलं आणि तिथे फार मोठं भांडण झालं सगळ्यांमध्ये, आणि ते भांडण टिकून राहिलं. ही गोष्ट जुन्या करारामध्ये होत होती, म्हणून संत पीटर सांगतो प्रभू येशू ख्रिस्ताला मी किती वेळा क्षमा करायला पाहिजे, सात वेळा काय. आता जुन्या करारामध्ये दुसरा नियम कोणता आहे माहिती आहे, इयोबाच्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि दुसऱ्या दोन तीन ठिकाणी ते संदर्भ आहेत. यहुदी लोकांनी आपल्या वैराला जास्तीत जास्त चार वेळा क्षमा करायची, चार वेळा क्षमा करायची असं पण सांगितलंय. दाताबद्दल दात पण तू क्षमा पण करू शकतो, आणि परमेश्वराची इच्छा काय, मोठ्या प्रमाणात क्षमा करायची. मग तो नियम का आला, नियम आला माझ्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे, नियम आला आपल्या सर्वांच्या वागण्यामुळे. परमेश्वराला तसा तो नियम द्यायला लागला, परंतु परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त त्यामध्ये फार मोठी ट्विस्ट आणतो. दाताबद्दल दात नाही तर त्याला क्षमा कर, तुझ्या वैरावर प्रीती कर. करतो का मी, करू शकतो का, शक्य आहे का, समजून घेण्याचा प्रयत्न करा. परमेश्वराने जी गोष्ट सांगितली आहे ती माझ्या मानवी स्वभावामध्ये कुठे बसत नाही. मी क्षमा करू शकत नाही, मी माझ्या समोरच्या व्यक्तीला क्षमा करू शकत नाही, मी वैऱ्यावर प्रीती कशी करणार, वैऱ्याला क्षमा कशी करणार, जे माझा छळ करतात त्यांच्यासाठी मी प्रार्थना कशी करणार. पहा, हे नियम परमेश्वराने दिलेले आहेत आणि नियम पाळण्यासाठी परमेश्वर कृपा देखील देत असतो, परंतु माझ्या अंतकरणाची तशी तयारी पाहिजे. आता चार वेळा क्षमा केली म्हणजे तो झाला संत, झाला मोठा. चार वेळा, अरे कुणी एक वेळा देखील करायला तयार नव्हते. बदला घेण्यासाठी, सूड घेण्यासाठी सगळे आसुसलेले असतात. माझा अपमान झाला तर मला बदला घेतला पाहिजे, या व्यक्तीचं वाईट केलं पाहिजे, या व्यक्तीचं नुकसान केलं पाहिजे, या गोष्टी माझ्याकडून घडतात. मग संत पीटर सांगतो सात वेळा, त्याला वाटलं आता प्रभू येशू ख्रिस्त शाबासकी देईल, सात वेळा सांगितलं. सात वेळा का सांगतो तो, मी तुम्हाला सांगत होतो सात हा नंबर काय आहे. जुन्या करारात सात हा पूर्ण परफेक्ट नंबर आहे, नवीन करारामध्ये देखील पूर्ण परफेक्ट नंबर परमेश्वरासाठी तो नंबर वापरला जातो. म्हणून त्याने पूर्णपणे क्षमा, म्हणजे सात म्हणजे पूर्ण क्षमा, म्हणजे सात वेळा, मी सात वेळा, चार वेळा ना मी सात, आणखी तीन वेळा, सात वेळा काय. पण प्रभू येशू ख्रिस्त संत पीटरला काय उत्तर देतो, सात वेळा नाही तर साताच्या सत्तर वेळा, म्हणजे अनलिमिटेड टाइम. ती फ्रेज आहे, ती एक म्हण आहे, साताच्या सत्तर वेळा, अनलिमिटेड टाइम. माझ्या भावाने माझ्या विरुद्ध गुन्हा केला तर मी त्याला क्षमा केली पाहिजे आणि ते माझ्या अंतःकरणामधून आलं पाहिजे, पण ते होत नाही. आणि का होत नाही, आता प्रभू येशू ख्रिस्त बायबलमध्ये एक दुसरा दाखला देतो. जर तुम्ही चर्चमध्ये येतात त्यावेळेला तुम्हाला वाटेमध्ये आठवलं की माझा कुणाविरुद्ध तंटा झालाय, भांडण झालंय, कुणाला मी क्षमा केली नाही, प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो बघा. मत्तय कृतशुभवर तुम्हाला पाचवा अध्याय, तुम्ही तिथे येण्यापूर्वी तुमचं जे ऑफरिंग आहे, म्हणजे मी अर्पण करण्यासाठी जे आणलं आहे तिथेच ठेवा. जा आणि आपल्या वैराबरोबर समेट कर, त्याला क्षमा कर आणि मग येऊन तुझे अर्पण कर. कोण करताय सांगा, कोण करताय सांगा. आपण इथे जे सगळे, मी उभा आहे, आपण सगळे बसलेले आहात, आपल्यामध्ये कोण अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीने कुणाविरुद्ध रिझर्वेशन्स मनामध्ये ठेवलेली नाहीत, राग द्वेष मत्सर मनामध्ये ठेवलेलं नाही, सांगा कोण व्यक्ती आहे. मग इथे मी कशासाठी आलेलो आहे, इथे मी परमेश्वराला माझं जीवन अर्पण करण्यासाठी आलेलो आहे, माझं सर्वस्व, माझं अंतकरण त्याला त्याच्या पायाठाई विलीन करण्यासाठी आलो आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त काय सांगतो, आपल्या वैऱ्याला पहिलं क्षमा कर, त्याच्याबरोबर पहिला समेट कर, म्हणजे तुझा देवाबरोबर समेट होईल. पण आपण तसं करत नाही, म्हणजे आपण परमेश्वराची आज्ञा पाळत नाही, म्हणजे पाप करतो. आता पाप म्हणजे काय मी तुम्हाला उद्याला सांगणार आहे. परमेश्वराविरुद्ध आपण पाप करतो आणि आपण नियम पाळत नाही. मनन चिंतन उपवास काळातील तपसाधना म्हणजे काय, म्हणजे काय, मनाचं परिवर्तन झालं पाहिजे, बदल झाला पाहिजे. आणि हा बदल जर झाला नाही ना तर माझ्यात परिवर्तन दिसून येणार नाही. मी तुम्हाला सांगतो या गोष्टी, बघा आमच्या स्वर्गीय बापा या प्रार्थनेमध्ये आपण सांगतो जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त स्वतः सांगतो, तुम्ही जर तुमच्या वैऱ्याला क्षमा केली नाही तर तुमचा पिता तुम्हाला क्षमा करणारच नाही. गरज आहे का क्षमेची, तुम्ही सांगा. मी तुम्हाला सांगितलं आपण जेव्हा क्षमा करतो फायदा माझा आहे, फायदा माझा आहे.
मी जर क्षमा केली नाही ना तर माझं जीवन असंच जाणार आहे, रागामध्ये, द्वेषामध्ये, मत्सर, अशांतीमध्ये. एक आई वडिलांची एक मुलगी होती, एकुलती एक मुलगी. आता दुसरं उदाहरण सांगतो. या आई वडिलांच्या एकुलत्या एक मुलीचं कोणत्या तरी एका मुलावर प्रेम जडलं. गरीब होता पण शिकलेला होता, सगळं व्यवस्थित करू शकत होते, पण वडील सांगतात त्याच्याबरोबर लग्न करायचं नाही, तर मी सांगेन त्याच मुलाबरोबर लग्न करेन. इथे आपल्या आई वडिलांना बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत, बऱ्याच गोष्टी. आता हे उदाहरण सांगतो म्हणून त्याचं एक्सप्लेनेशन पण देतो. जी मुलगी 18 वर्षाची होते, आता मी मुलींच्या बाजूने बोलतो असं नाही आहे, आपण कसा बॅलन्स ठेवायचा आहे, आपण कशा प्रकारची अंडरस्टँडिंग ठेवली पाहिजे. माझा हट्टीपणा तिथे येता कामा नये. आता मी डॉक्टर आहे, माझा मुलगा पण डॉक्टर झाला पाहिजे. मी इंजिनियर आहे, माझा मुलगा पण इंजिनियर झाला पाहिजे. त्या गोष्टी गेल्या. सरकारच्या नियमांमधून आता मुलांना बऱ्याच सुविधा देण्यात आलेल्या आहेत, या तुमच्यावर ते केस देखील करू शकतात. म्हणून आई वडिलांनी आणि मुलांनी देखील समन्वयामधून, अंडरस्टँडिंगमधून गोष्टी निदर्शनास आणून दिल्या पाहिजेत एकमेकांच्या, आणि त्याप्रमाणे जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण मुलगी 18 वर्षाची झाली, वैध झाली, तिला अधिकार आहे स्वतःचा पार्टनर निवडण्याचा. पण मी आता कोणताही पार्टनर निवडू आणि कोणाच्याही मागे जाऊ असं नाही तिथे होता कामा. आई वडिलांचं तिथे कर्तव्य आहे की आपल्या मुलांना मदत करणं. पण मी सांगेन त्याच मुलाबरोबर, अशा समाजामध्ये घडलेल्या घटना आहेत, गोष्टी आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगतो त्याच मुलाबरोबर लग्न. मग त्या मुलीच्या संसाराचं, जीवनाचं वाटोळं नका करू. आपल्या मुलांना समजवण्याचा प्रयत्न करा, का तू या मुलाबरोबर लग्न करू शकत नाही, का तू या मुलीबरोबर लग्न करू शकत नाही. या गोष्टी आहेत आणि त्या तुझ्यासाठी त्रासदायक आहेत, समाजामध्ये घडलेली उदाहरणं आहेत. आता या मुलीने तसंच केलं, मुलगा चांगला होता पण मला आवडत नाही, लग्न तू करणार आहे का मुलगी करणार आहे, संसार तिला करायचा आहे का तुला करायचा आहे. आई तयार होती पण हा तयार नाही, करायचं नाही त्या मुलाबरोबर, पण शेवटी त्यांचं प्रेम आहे. आणि त्या मुलीने बापाच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं आणि बिचारी बापाबरोबर बोलण्यासाठी सदैव प्रयत्न करीत राहिली, पण बापाने शेवटपर्यंत त्या मुलीला घरामध्ये उभं केलं नाही, मला तुझं तोंड देखील बघायचं नाही. हट्टीपणा. आणि मुलीचं चांगलं चाललं होतं, असं नाही का तिचं वाईट झालंय, मी तुला सांगत होतो तू ऐकलं नाही, बघ माझं ऐकलं नाही म्हणून असं झालंय. तिचं चांगलं चाललं आहे पण मला तो नको होता. आता काय असेल त्याच्या मनात, वैर असेल, पण इथे समंजसपणा कुठे आहे, इथे मनाचा आदरपणा कुठे आहे, आपल्या मुलावरील प्रेम कुठे आहे, परमेश्वर जे काय सांगतो ते प्रेम कुठे आहे. आणि ही व्यक्ती आजारी खाटेला खिळलेली, आता काही दिवसात मरणार आहे, तरी पण सांगत नाही मला मुलीला भेटायचं आहे, मुली भेटायला येऊ इच्छिते पण तिचं मला तोंड बघायचं आहे, माझ्या पैरीवर चढायचं नाही, आणि तसंच मरण पावलं. मी तुम्हाला फक्त नेगेटिव्ह उदाहरणं नाही देत, खूप पॉझिटिव्ह उदाहरणं पण आहेत क्षमेची. ज्यांनी क्षमा केली ना त्यांच्या जीवनाचं परिवर्तन झालेलं आहे, त्यांच्या जीवनाचा कायापालट झालेला आहे. नेगेटिव्ह उदाहरण अशासाठी सांगतो की त्याचे परिणाम भयंकर आहेत म्हणून. आणि ती मुलगी आजपर्यंत रडते की माझ्या बापाबरोबर मी बोलू शकली नाही. तिच्या मनाला ती खंत आहे कारण बापाने तिला क्षमा केली नाही, क्षमा मागून सुद्धा क्षमा केली नाही. म्हणजे किती व्यक्तीला त्रास झाला. माझ्या वागण्याने माझ्या आजूबाजूच्या लोकांना, माझ्या कुटुंबियांना, इतर लोकांना त्रास होतो, ह्याकडे लक्ष द्या. हट्टीपणा बाजूला ठेवला पाहिजे माणसाने. माझे आई वडील, माझे कुटुंबीय मला काय सांगत असतील ना, माझ्या चांगल्यासाठी सांगतात, नो डाऊट अबाउट इट, आणि तसंच झालं पाहिजे. पण हट्टीपणा बाजूला ठेवा, नाही मला असं करायचं नाही तसंच केलं पाहिजे, नाही केलं ना मला असं करू नाही दिलं तर मी असं करणार. त्यामुळे नुकसान कोणाचं होतं. मी स्वतःचं नुकसान करवून घेतो, मी इतरांचं नुकसान करतो आणि स्वतःचं जास्त नुकसान करवून घेतो. हा हट्टीपणा, हा जो द्वेषभावी भावना माझ्या जीवनामध्ये, माझ्या अंतकरणामध्ये आहे ना, ती अंतकरणातून बाहेर पडली पाहिजे. ती परमेश्वरापासून नाही, ती सैतानापासून आहे.
आणि मी ती साठवून ठेवली आहे, ती भावना मी माझ्या अंतकरणामध्ये साठवत साठवत गेलेलो आहे आणि माझ्यामध्ये तसा बदल घडून आलेला नाही। ही गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करा, परमेश्वर मला काय सांगत आहे, मला परमेश्वर क्षमा करायला का सांगत आहे, कारण परमेश्वर का क्षमा करायला सांगतो, कारण आपण सर्व भाऊ बहिणी आहोत, आपला एकच पिता आहे परमेश्वर आणि एक पिता या नात्याने त्याच्या मुलांनी एकमेकांबरोबर सगो सलोख्याने राहावं ही त्या परमेश्वर पित्याची इच्छा आहे, पण त्याप्रमाणे जीवन जगण्यास मी तयार नाही। कुणाचं चांगलं झालं का माझ्या पोटात का दुखतं, कुणाचं बरं होत असेल तर मला हेवा का वाटतो, कारण माझ्या अंतकरणामी मी त्याच्या गोष्टी साठवून ठेवलेल्या आहेत। म्हणून इतरांचं चांगलं झालं त्यामध्ये मी जर आनंदाने उत्साह केला ना, तर की उत्सव केला की त्याचं चांगलं झालंय परमेश्वरा त्याचा आणखी चांगलं होऊ दे असे आशीर्वाद देतो का? माझ्यापेक्षा कोण वर नाही गेला पाहिजे, माझ्यापेक्षा कोण श्रीमंत नाही झाला पाहिजे, माझ्यापेक्षा कोण सुंदर नाही दिसलं पाहिजे, माझ्यापेक्षा कोण जास्त शिकलेलं नसलं पाहिजे, हे मानवी दुर्गुण आहेत आणि ह्यामुळे मी इतरांना क्षमा करू शकत नाही, यामुळे मी माझ्या वैरावर प्रीती करू शकत नाही, यामुळे मी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीला क्षमेचं दान देऊ शकत नाही। आणि परमेश्वर सांगतो तू क्षमा केली ना मी तुला क्षमा नाही करणार, क्षमा केली आहे मला कधी कळेल? आता तुम्ही आज जे ऐकत आहात ना ते अंतकरणामध्ये उतरू द्या, नुसतं कानातून ऐकून दुसऱ्या कानातून सोडू नका, चर्चमधून बाहेर पडले का सगळं पुढचं पाठ मागचं सपाट असं होऊ देऊ नका। प्लीज मी तुम्हाला विनंती करतो की याच्यावर विचार करा, अगदी मनापासून विचार करा की समाजामध्ये माझं जीवन कसं असलं पाहिजे, परमेश्वरासमोर मी कसं निर्दोष जीवन जगलं पाहिजे। आता एखाद्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध गुन्हा केला आहे, 100% गुन्हा आहे 100%, तर त्याला मी क्षमा करायला नको, माझ्याने होत नाही। काही वेळेला काय वरवरून मी बोलतो जा क्षमा केली जा, पण त्या व्यक्तीबरोबर बोलत नाही। आता मी खरी मनापासून क्षमा कधी केली आहे मला सांगतो प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून, जेव्हा एखाद्या व्यक्तीने मला दुखवला आणि ती व्यक्ती मी समोर बघितली ना का मी रागाने लाल भडक होतो, मी दात खायला लागतो, माझ्या डोक्यावरच्या हे सडतात आणि त्या व्यक्तीबद्दल मला राग मत्सर द्वेष हेवा वाटतो, तिरस्कार वाटतो, मग त्या व्यक्तीला मी क्षमा नाही केली। मग त्या व्यक्तीला मी क्षमा कधी केली आहे, जेव्हा मला त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर राग येत नाही, जेव्हा त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर काय झालंय ना त्याची मला आठवण होत नाही। ते अनिल अराना बॉम्बेचे, आता ते मस्त चांगली प्रीचिंग करतात, त्यांचं जीवनाचं परिवर्तन झालं आहे। त्याने सांगितलं एका टॉकमध्ये सांगितलेलं की मी माझ्या जीवनामध्ये बऱ्याच लोकांना क्षमा केली नव्हती आणि मी तो राग मनामध्ये धरून ठेवलेला आणि त्या व्यक्तीला पाहिल्यानंतर मी राग बोंबाड व्हायचो, एकदम मला खूप राग यायचा, पण नंतर मी क्षमा केली त्या लोकांना मनापासून आणि ती व्यक्ती मला जेव्हा समोर भेटते तेव्हा त्या व्यक्तीने माझ्या विरुद्ध काय केलं आहे मला आठवत नाही। ही क्षमा आहे, ही मनापासून केलेली क्षमा आहे आणि ती परमेश्वराची इच्छा आहे। तुम्ही कुमसार साक्रामेंताला येता तेव्हा आपला तिसऱ्या दिवसाचा तो विषय असेल, तेव्हा तुम्ही तिथे क्षमा मागतात, अपेक्षा करतात ना परमेश्वराने क्षमा करावी, पण मी क्षमा करायला तयार नाही आणि परमेश्वराने तू करत नाही मग मी तुला कशी करू? प्रभू येशू ख्रिस्ताने तो दाखला दिला आहे 18व्या अध्यायात मत्तयी कृत शुभवर्तमान, की ज्या माणसाचं त्या धन्याला खूप मोठं देणं होतं, 100% देणं, फार मोठं देणं, त्या व्यक्तीने जाऊन धन्याकडे असं नाही सांगितलं मला माझं डेट आहे, माझं जे कर्ज आहे ते माफ करा, मी तुला विनंती करतो मला थोडा वेळ द्या मी आपली परतफेड करेन, पण धन्याला त्याची दया आली आणि त्याचं 100% देणं त्याला माफ केलं। प्रभू येशू ख्रिस्ताने हा दाखला दिला आहे, 100% माफ केलं त्याने न सांगता, इतका परमेश्वर दयाळू आहे, कारण त्याने माफी मागितली म्हणून। आणि तो बाहेर पडल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्त पुढे काय सांगतो, त्याच्या सोबतीचा दास त्याला भेटला, याला 100% देणं माफ करण्यात आलेलं आहे आणि या सोबतीच्या दासाचं 1% देणं त्याला आहे, म्हणजे 100 दिनारियुस एवढंच त्याचं अमाऊंट होतं। आणि त्याने त्याला सांगितलं माझे 100 दिनारियुस आहेत ते मला थोडा वेळ दे, सेम तसे त्या तसे वर्ड्स आहेत तिथे, मला थोडा वेळ दे मला समजून घे मी तुझं देणं फेडीन, नाही त्याला कोर्टात टाकलं। अरे तुझं 100% देणं माफ करण्यात आलेलं आहे
आणि त्याचा एक टक्का देणं तू तो असं नाही सांगत मला माफ कर मला वेळ दे मी ते परत करतो, पण नाही त्याला तुरुंगामध्ये टाकलं. मग ते दुसऱ्या दासाने जाऊन सांगितलं आपल्या धन्याला, अरे दुष्ट दासा मी तुला क्षमा केली तशी तू त्या तुझ्या सोबतीच्या दासाला क्षमा करायची नव्हती काय. आणि मग त्याला तुरुंगामध्ये टाकून त्याचं संपूर्ण देणं त्याला भरणं भाग पडलं. मग परमेश्वर तिथे कन्क्लूड काय करतो प्रभू येशू ख्रिस्त, जर का तुम्ही मनापासून, बघा तिथे शब्द जे वापरले आहेत ना बायबलमधील प्रत्येक शब्द मोजून मापून तिथे वापरलेला आहे, जर का तुम्ही तुमच्या वैऱ्यांना मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हाला क्षमा करणार नाही. स्पष्ट वक्तेपणा आहे त्याच्यामध्ये, प्रभू स्पष्ट सांगतो आता मला क्षमा करायची आहे. आता परत प्रॅक्टिकल दृष्टिकोनातून येतो, क्षमा करायची आहे कशी करणार. अमुक एका व्यक्तीने माझ्या विरुद्ध काय केलं आहे, माझी बदनामी केली आहे, गॉसिपिंग केलं आहे, अपशब्द बोलले आहेत, नुकसान केलं आहे, काही कोणतीही गोष्ट असू दे माझ्या विरुद्ध केलेली आहे आणि बरीच वर्ष झाली. आता कुटुंबामध्ये काही वेळेला पतीपत्नींमध्ये काही वेळेला एकाच कुटुंबामध्ये अबोला असतो, बोलत नाहीत, क्षमा करत नाहीत, हे आपलं ख्रिस्ती जीवन नाही आहे. हे आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला जर खरं ख्रिस्ती जीवन जगायचं असेल ना तर याच्यामध्ये माझा फायदा आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. आता त्या व्यक्तीला क्षमा मी कशी करणार, पहिली गोष्ट माझा अपमान होईल. त्या व्यक्तीला जाऊन मी सांगितलं ना मी तुला क्षमा करतो माझा अपमान होईल, अपमान नाही होणार सन्मान होईल. आणि मी असं नाही सांगत चव्हाट्यावर जाऊन बोमा करून सांगा तू माझ्या विरुद्ध हे केलं होतं त्याबद्दल मी तुला क्षमा करतो, असं नाही आहे. तिथे समेट झाला पाहिजे, समेट अंडरस्टँडिंग असली पाहिजे. आणि काही वेळेला समेट का होत नाही माहिती आहे का, दोन घरं होती, चांगले शेजाऱ्यांचे संबंध होते, परंतु त्या घराच्या बाउंड्रीवरून भांडण चालू झालं, जागा माझी एवढी ना तुझी तेवढी. तर ही ह्या बाजूची व्यक्ती सांगते ते झाड आहे म्हणजे या बाजूला ते माझं आहे, या बाजूची व्यक्ती सांगते ते झाड आहे ते माझं आहे. जुनी झाडं होती, आता इथलं झाड त्याचं तिथलं झाड त्याचं, मग बाउंड्री आली कुठे. आणि कुणीतरी अंडरस्टँडिंग समजूतदारपणे सांगितलं अरे ते झाड तू घे आणि ते झाड त्याला दे, दोन्ही सारखीच झाडं होती आणि मधून मग तुम्हाला कंपाऊंड घालायचं ते घाला, याला समेट म्हणतात. पण तयार नाही माझी जागा तिथपर्यंत आहे, तो सांगतो माझी जागा म्हणतो नाही होणारच नाही. समेट कधी होऊ शकतो, मी क्षमा कधी करू शकतो, जेव्हा मी अंतकरणाने नम्र होतो. नम्रपणा, माझ्या अंतकरणाचा नम्रपणा. आता तुम्हाला मी हे सगळं सांगत असताना तुमच्या पुढे चित्र उभं राहिलं असेल डेफिनेटली की कोणत्या व्यक्तीला मी माझ्या जीवनामध्ये क्षमा केली नाही, कोणत्या व्यक्तीविरुद्ध राग मी किती दिवस किती महिने किती वर्ष मनामध्ये धरून ठेवला आहे. परमेश्वरासमोर आहात ना, आज परमेश्वराला सांगा मला या व्यक्तीला क्षमा करायची आहे किंवा मला या लोकांना क्षमा करायची आहे, मला कृपा दे. मग परमेश्वर मार्ग दाखवील, पण अंतकरणाची तयारी पाहिजे आणि अंतकरणापासून क्षमा केली पाहिजे. आज ऐकाल आम्ही क्षमा करू, मी क्षमा केली वरवरून आणि झाली, नाही क्षमा नाही केली मग काहीच नाही होणार, फरक नाही पडणार. मी तुम्हाला सांगतो उपवास काय येतील उपवास काय जातील, मी आहे तिथेच राहणार आणि एक दिवस मी गेला तिथे खाचेमध्ये. यासाठी परमेश्वराने मला बोलावलं नाही, परमेश्वर बोलावतो अंतकरणापासून क्षमा कर. आणि हा वर्च्यू आहे, उपवास काळातील प्रॅक्टिस केला जाणारा वर्च्यू आहे, आपल्या जीवनाचा वर्च्यू आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं हे माझं आरोग्य आहे, आरोग्य आहे माझ्या जीवनाचं. आजारी पडल्यानंतर ह्या डॉक्टरकडे त्या डॉक्टरकडे एवढा पैसा संपवला तेवढा पैसा संपवला फरक पडला नाही, कारण इथे दुसरं काय साठवून ठेवलेलं आहे म्हणून फरक पडत नाही. खरा जो डॉक्टर आहे ना त्याच्याकडे या, तो काय सांगतो ते ऐका, मग किती फरक पडेल जीवनामध्ये ते पहा. सुरुवात झाली पाहिजे कुठेतरी, कुठेतरी सुरुवात झाली पाहिजे. या उपवास काळाचा कुठेतरी अंतकरणाला स्पर्श झाला पाहिजे आणि असं जेव्हा होईल ना तेव्हा माझं परिवर्तन दिसून येईल आणि माझ्या जीवनामध्ये बदल घडून येईल. निश्चय करा आज परमेश्वरासमोर की प्रभू मला क्षमा करायची आहे, मला विशेष कृपा दे. आणि मी जेव्हा क्षमा मागायला येतो ना तेव्हा परमेश्वर हीच आठवण करून देतो, तू याला क्षमा केली आहे का, त्याला क्षमा केली आहे का. ही सुरुवात आहे, ही सुरुवात झाली पाहिजे. आणि जेव्हा समन्वय होतो समेट होतो तो जीवनाचा वेगळा आनंद असतो.
मी काय धुतल्या तांदळातला आहे का? माझ्या हातातून चुका नाही का घडत? मी इतरांचा द्वेष नाही का करत? इतरांचा मत्सर मला नाही का वाटत? मी तीच पाप करतो, मग दुसऱ्याने माझ्या विरुद्ध केलं आहे, मग त्याला क्षमा नाही करायची? परमेश्वर कळलं ना तर सगळ्यांना क्षमा करा. मला परमेश्वर कळत नाही पूर्णपणे, म्हणून माझ्या हातातून ह्या गोष्टी होत नाही. तर ह्याच या विषयावर मननचिंतन करीत असताना सगळ्यांना विनंती करून सांगतो, प्लीज माझ्या जीवनामध्ये ज्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत त्यामधून मार्ग काढा. मी असं नाही सांगत आज तुम्ही ऐकलं उद्याला समेट झाला, असं नाही होणार. त्याला थोडा वेळ लागेल. अंतकरणाची तयारी झाली पाहिजे, परमेश्वराची कृपा मागितली पाहिजे, अंतकरणाचा नम्रपणा तिथे आला पाहिजे, आणि तो जेव्हा येईल तेव्हा मी माझ्या वैरांना क्षमा करण्यासाठी पात्र ठरेन, आणि मग मला माझ्या स्वतःच्या पापांची क्षमा मिळेल. परमेश्वराचे विशेष आशीर्वाद आपण इथे मागूया. थोडा वेळ शांत राहूया, आपले डोळे बंद करा आणि प्रभू परमेश्वराला सांगा की आम्हाला क्षमा करायची आहे, अंतःकरणापासून क्षमा करायची आहे. प्रभू परमेश्वर सांगतो, जोपर्यंत तू क्षमा करत नाही तोपर्यंत तुला मी क्षमा करणार नाही. परमेश्वराने आपणा सर्वांना क्षमेचं दान दिलेलं आहे, आपण देखील इतरांना ते दान द्यावं, अंतःकरणापासून क्षमा करावी. देवाची विशेष कृपा मागूया. उभे असा आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ नित्यजीवी परमेश्वरा, तू आम्हाला क्षमादान दिलेलं आहेस आणि आज आम्हाला क्षमा कशी करावी याविषयी प्रबोधन केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. हे क्षमेचं दान आमच्या अंतःकरणामध्ये उतरू दे आणि इतर लोकांना क्षमा करण्यास आम्हाला पात्र बनव. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. सर्व शक्तिमान परमेश्वर, पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीत तुम्हास पाठविण्यात येत आहे. गीत क्रमांक 166.